नमस्कार. आपल्याला पाठीचे दिसत आहे की एक राजा हत्तीवर बसून आहे. तर हे जे स्कल्पचर आहे हे पूर्ण मेटल स्कल्पचर आहे आणि आपल्याला वाटत असेल की आम्ही इंडियात आलो का, तर आम्ही इंडियात नाही आहोत. पाठी दिसत आहे तसं ही दुबई क्रिक आहे, त्याच पलीकडे सूक एरिया आहे आणि आम्ही आहोत अल सीफ या हेरिटेज एरियामध्ये. हे दुबईचं खूप जुना एरिया आहे आणि इथे आज आम्ही येण्याचं कारण असं की आज इथे दुबई शॉपिंग फेस्टिवल मार्केट आहे आणि खूप काही गोष्टी बघायला मिळतील. होपफुली खूप शॉपिंग करू आणि खूप एन्जॉय करू. मुलांसाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत. पाठी जे दिसते तर चोकीधानी म्हणून इथे लिहिलेलं आहे. हे चोकीधानी गुजरातमध्ये आहे, जे फेमस रेस्टॉरंट राजस्थान अहमदाबाद. इट्स ऑल आई वॉज ऑल्सो इन अहमदाबाद अँड बी मे बी सम अदर ब्रांच फ्रॉम राजस्थान. दॅट्स ग्रेट, थँक यू. ओ सो त्यांनी सांगितलं की चोकीधानी ओरिजिनली राजस्थानमध्ये आहे आणि असणारच, कारण तिकडे महाराणा प्रताप सिंग यांचा स्टॅच्यू आहे जो अनफॉर्च्युनेटली कवर्ड आहे, आणि उदयपूरचे जे राजा होते. सो अशा प्रकारे आम्ही या इथे म्हणजे दुबईमधल्या हेरिटेज स्ट्रक्चर एरियामध्ये इंडियाचं स्कल्पचर बघणं आणि इंडियन सेटअप बघणं ही मोठी गोष्ट वाटली मला. सो मी जस्ट त्याचा एक बॅकग्राऊंड दिला. आता आपण मार्केट एक्सप्लोअर करूया, चला. अल सीफ वॉटरफ्रंट हे 2017 डेव्हलप केलं गेलेलं एक ओपन एअर फ्लोटिंग मार्केट असून ह्याची लांबी जवळजवळ 1.8 किलोमीटर इतकी आहे. पूर्ण डेव्हलपमेंट हे दुबई क्रीकला लागून असून हे दोन डिस्टिंक्ट भागात विभागलेलं आहे. एक म्हणजे जिथे दुबईचं पूर्वीचं हेरिटेज कल्चर आपल्याला दिसून येतं, त्यांची आर्किटेक्चरल स्टाईल, लोकल वर्नॅक्युलर आर्किटेक्चर, जिथे विंड टॉवर्स आहेत, सँडस्टोन फिनिश्ड भिंती आहेत, खिडक्या दरवाजा लाकडी असून ते तुम्हाला पूर्ण 50 ते 60 वर्ष पूर्वीचा जसा काळ होता तसा आपण तिकडे घेऊन जातो. आणि दुसरा जो भाग आहे या डेव्हलपमेंटचा तो पूर्ण कंटेम्पररी आहे, तो आपण येत्या व्हिडिओजमध्ये नक्कीच कव्हर करू. अल सीफच्या या हेरिटेज डिस्ट्रिक्टमध्येच म्युझियम ऑफ इल्युजन्स हे एक फॅमिली फ्रेंडली म्युझियम आहे, जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच एन्जॉय करू शकतात. तिथे बरेच ऑप्टिकल इल्युजन्स, ब्रेन टीजर्स आणि पझल्स, म्हणजे असं आपण गेम खेळता खेळता बऱ्याच काही सायंटिफिक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता जे दिसतं आहे तर हे ह्यांनी इथे अँटिक पीसेसचं डिस्प्ले ठेवलेलं आहे, की जसं दिसतं आहे तसं की अगदी जुना, म्हणजे जुन्या काळातले टाईपरायटर्स, त्यानंतर पुढे दिसतं आहे बघा टीव्ही, हा बघा सोनीचा टीव्ही दिसतो इथे, त्यानंतर म्हणजे एकोणाच आपल्याला एक जुन्या काळाचा टच देऊन जात आहे ह्या सगळ्या गोष्टी. इस्त्री या पूर्ण एरियामध्ये असे रिटेल शॉप्स बरेच आहेत आणि भरपूर ठिकाणी हे आपल्याला दुबईचं लोकल सुविनियर, त्यानंतर बरेच हँडमेड गोष्टी, ज्वेलरी, ॲक्सेसरीज हे सगळं बघायला मिळेल. हे टुरिस्टना खूप अट्रॅक्ट करतं. हे बघा, हे तर खूप इथलं लोकल आहे की बेली डान्सर्सचे वापरतात. तर मी युजुअली हे ऑब्झर्व केलं की टुरिस्ट ते वापरो न वापरो पण नक्कीच परचेस करतात. चिराग, अल्लादीनचा चिराग. इथे बरेच रेस्टॉरंट्स, कॅफेज, हॉटेल्स असे आहेत. जसं इथे दिसते करप चाय, कनाफे. कनाफे हे इथला एक खूप लोकल डेझर्ट आहे आणि खरंच अप्रतिम लागतं. म्हणजे तुम्ही जर कधी इथे आलात तर नक्कीच खा, आणि हे इथे मिळत असल्यामुळे त्याची चव अप्रतिम असणारच.
हे जे कुशन्स दिसत आहेत, तर मीही असंच कुशन्स घेतले होते, कुशन कवर्स माझ्या घरासाठी, आणि हे सेटअप केल्यावरती छान दिसतं काही ठराविक ओकेजन्सना. हे जे पाटी तुम्हाला दिसतं आहे हे दुबईचं खूप जुनं क्रीक आहे. स्टोरी अशी आहे की दुबई इकडनं स्टार्ट झाली होती आणि हे खूप जुनं पोर्ट आहे. दुबईची स्टोरी कशी आहे की ते ट्रेडिंगमध्ये फेमस होते, तर खूप आधीपासून त्यांचं ट्रेडिंग स्पायसेसमध्ये पर्ल्समध्ये इकडनं स्टार्ट झालं होतं. तर अलसीफ एरिया त्या लोकांनी काय केलं आहे की ही मेन ठेवली हेरिटेज एरिया, कारण इकडनंच त्यांचं ट्रेडिंग चालू झालं होतं. आणि मग त्यांनी आता दुबई इन लास्ट 50 इयर्स खूप डेव्हलप झाली आहे, पण त्यांनी मेक शुअर केलं आहे की ही जी एरिया ते हाय रेज बिल्डिंगमध्ये नाही, पण ॲज अ हेरिटेज त्यांनी दुबई फेस्टिवल म्हणून हे केलं आहे, प्रमोट केलं आहे. तर अलसीफ इज द मेन दुबई फेस्टिवल एरिया जिथे आम्ही आता आलो आहे. या ज्या स्पोर्ट कार्स आहेत इकडे त्या वॅलेट पार्किंगसाठी आलेल्या असतात आणि दिराम 105 एवढे त्यांचे चार्जेस असतात फॉर 3 आवर्स पार्किंग. हे जे आर्टवर्क दिसत आहे तर हे आहे माइल स्टोन्स ऑफ दुबई आर्टवर्क. KHDA शाळातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता आणि त्यातले काही सिलेक्टेड 30 आर्टवर्क हे यांनी इथे डिस्प्लेला ठेवलेलं आहे लाईट फ्रेम करून. माइल स्टोन्स ऑफ दुबई. तसंच मे अली याने हे एक स्ट्रिंग आर्ट म्हणून डिस्प्लेसाठी केलेलं आहे आणि त्याने इन्स्पिरेशन घेतलं आहे इस्लामिक ज्योमेट्री यावरून. Thank you.
मला हे जे समोरची धव क्रूज दिसते ही एक वन ऑफ द अट्रॅक्शन आहे दुबईमध्ये क्रूजसाठी. तर तुम्हाला इकडनं इझिली धव क्रूज बुक करू शकता आणि ते क्रीकवरनं पूर्ण तुम्हाला एक टूर देते. अजून एक धव क्रूज ऑप्शन आहे, दॅट इज मरीनावरनं, जो तुम्हाला पाम जुमेरा आणि हे सगळं दाखवतो. लास्ट व्हिडिओ तुम्हाला सांगितला होता हे तुम्हाला दुबईच्या ओल्ड सिटीचा पूर्ण व्ह्यू दाखवतं. तर जेव्हा कोणी ॲज ए दुबई टुरिस्टला येतात तेव्हा हे वन ऑफ द सिलेक्शन असतं, धव क्रूज आणि डेझर्ट सफारीनं. तर ही मेन एरिया ते पूर्ण ते कवर करतात ओल्ड सिटी. दुबई शॉपिंग फेस्टिवल मार्केट हे यंदा अल सीफ या एरियामध्ये झालं होतं. 46 दिवस होतं, 16 डिसेंबर ते 30 जानेवारी. या फेस्टिवलची थीम होती लर्निंग बाय डुईंग आणि इथे बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज, बरेच वर्कशॉप्स झाले, खूप लाईव्ह एंटरटेनमेंट, खूप परफॉर्मन्सेस वगैरे होते आणि आधी काही दिवस फायरवर्कही रोज होत होतं. पूर्ण दुबई शॉपिंग फेस्टिवल मार्केट ॲट अल सीफ हे 4 डिस्ट्रिक्टमध्ये डिवाईड केलेलं होतं, 4 झोन्समध्ये, नेम्ड वॉटर डिस्ट्रिक्ट, एअर डिस्ट्रिक्ट, अर्थ डिस्ट्रिक्ट अँड फायर डिस्ट्रिक्ट. आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये त्या त्या एलिमेंटला धरून असे काही गेम्स, काही ॲक्टिव्हिटीज, काही इव्हेंट्स होत होते. हे आहे फुटवेअर, मोजडी दिसतात मला. तिथे काही पर्सेस, स्कर्ट्स, कफ्तान्स, टॉय शॉप. हे अत्तर दिसत आहेत मला, इत्तर म्हणतात तिकडे, UAE परफ्युम्स. लेट्स सी, बुखूर सुद्धा आहे, बुखूर दुबई जे आपल्याकडे आपण बेसिकली उदबत्ती लावतो प्रत्येक घरात, तर घरात अगरबत्ती लावली जाते, पूजा केली जाते, तसं ह्यांचं कल्चर आहे. हे बुखूर वापरतात आणि घरात तो पूर्ण त्याचा अरोमा पसरतो. हा बुखूर हे स्टँड असतो आणि ह्याच्यात ते कोल ठेवून, चारकोल ठेवून त्यावर ते बुखूर वगैरे असं ठेवतात. ज्वेलरी माय मोस्ट फेवरेट पार्ट. वाव, This is oxidized, right? Yeah, this is one piece, 40 dirham. 40 dirham for one piece?
ओके दिस इज सिल्वर राइट 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 ओके कफ्तान्स पश्मीना शॉल हे खूप 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 ठिकाणी इथे मिळतं की कफ्तान्स पश्मीना शॉल्स आणि हे सगळे जे जुने सूक आहेत मोजडी कुशन कवर्स आहेत कुर्ताज अरे वा नर्सरी सुद्धा आहे लेट सी कोणती फुलं आहेत तुळस टोमॅटो लेमन वाव सो नाईस टोमॅटोज ग्रेट येस अँड विच प्लांट इज दिस दिस स्मेल्स द अरोमा इज रिअली ब्युटिफुल विच प्लांट बेझिल अरेबिक बेझिल येस आय नो वी हॅव दिस इन आवर रेसिडेन्शियल नेबरहूड ह्याचा हे अरेबिक बाझल म्हणतात ह्याला अरेबिक बाझल ओके ह्याला अशी ती पर्पल कलरची डार्क पर्पल कलरची फुलं सारखं असतं आणि ह्याचा वास इतका सुंदर येतो की आमच्या इथे म्हणजे जिथे राहतो डिस्कवरी गार्डन एरियामध्ये तिथे बऱ्याच ठिकाणी ही झाडं अशी झुपक्याने असतात सो दॅट तुम्ही चालता तिथून जवळून पास झालात तर त्याचा खूप छान वास येतो सो हे त्याचं पान आहे आणि पानाला पण पानालाच वास येतो आय गेस चांगला आहे तू पण घालशील तर मी विचारलं आहे आता 80 दिराम असं सांगितलं आहे मला तर कदाचित बार्गेन करू शकतो लेट सी कितना फाइनल 80 90 करतो ये हम 100 में सेल करते हैं 80 कर दो फाइनल ठीक है 90 नहीं चांगलं आहे माझी फेवरेट शॉपिंग ऑफ इयर रिंग्स माय मोस्ट फेवरेट म्हणजे हे 5 दिरामला आहे किती सुंदर आहे दाखवते तुम्हाला मोराची डिझाईन आहे खूप नाजूक आहे छोटस आहे मी असे 2-5 दिरामचे आणि 2-2 दिरामचे मिरर 10 दिराम्स ना ऑक्सिडाइज कितना हुआ मेरा 24 24 दिराम मध्ये आपके पास है 25 चले एक किचन ले लो किचन ले लो आई नो यू वांट एनी क्विक किचन टेक एनी किचन बस दे हाँ अरे 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 मोटू पतलू मतलब मोटू घेतलंय तिने ठीक आहे कलामा जुमेरा किचन
ट्राई करो, ऑप्शन है क्या? सो फाइनली वी हैव डिसाइडेड दैट विल गो फॉर चिकन टिक्का. प्लॅटर टाईप आहे ते, चिकन टिक्का कम्स विथ खूपच, त्यांचा जो ब्रेड असतं अरबिक ब्रेड, फ्राईज आणि सॅलड वगैरे आहे. आणि अनन्याने सिलेक्ट केलं आहे सी फूड हमर, क्रिस्पी हमर. हमर काय आहे? इकडचा फेमस डिश आहे, इथे अवेलेबल आहे. चांगलं आहे. तर काय काय सांग मला. चिकन आणि चिकन चिकन त्याच्या डिशमध्ये काय काय सांग मला. चिकन अंडर ऑलेज, चिकन लेटस यस अँड रोटी मेयोनीज मेयोनीज. आणि ह्याच्यात काय आहे, काय इकडे फ्रेंच फ्राईज. ठीक आहे. कॅरेट, मुळा. तर अशा प्रकारे आज आम्ही हा दुबई शॉपिंग फेस्टिवलचा मार्केट एरिया पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नाही कवर होऊ शकल्या. आणि मुळात ओल्ड सिटी, कोणत्याही शहराचं ओल्ड सिटी, जुनं शहर जे असतं त्याला एक वारसा लाभलेला असतो, त्यामुळे त्याच्यात जितकं करावं तितकं कमीच असतं. तर अशा बऱ्याच गोष्टी घेऊन आम्ही नक्की परत येऊ. तोपर्यंत प्लीज आमचे व्हिडिओज बघत रहा, एन्जॉय करा, लाईक करा. थँक्यू.